काही सिक्रेट कागदपत्रं देवेंद्र फडणवीसांकडे होती ती त्यांनी ठाकरे सरकारला न देता थेट केंद्रीय गृहसचिवांना दिली एक प्रकारे ठाकरे सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला त्यानंतर ही गोपनीय कागदपत्रं सर्वांसमोर देखील आली कोट्यवधींचा बदली घोटाळा त्यातून उघड झाला ही गोपनीय माहिती फुटली कशी यावरूनच गुन्हा दाखल झाला आणि फडणवीसांचाही जबाब त्याविषयी नोंदवण्यात आला याच प्रकरणी सध्या राजकारण सुरू आहे ते हेच प्रकरण पण ही सिक्रेट कागदपत्र बाहेर आली कशी यावर बोलताना फडणवीसांनी नवाब मलिकांकडे बोट दाखवलं यावर बोलताना फडणवीस काय म्हणाले ऐका दुसरं महत्वाचं यातलं असं आहे की मी जे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं मी जबाबदार नेत्यासारखा वागलो त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं पण त्याचवेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही याचं कारण हे मटेरियल सेन्सेटिव्ह आहे आणि म्हणून याची कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे राज्य सरकारला तर मी देऊ शकत नाही राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते त्यामुळे त्या, त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये आय पी एस ऑफिसर्सची नावं असल्यामुळे आय पी एस ऑफिसर्सची कॉम्पिटंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृहसचिवांना दिले त्यामुळे कुठेही ते पब्लिक डोमेनमध्ये मी आणले नाहीत जे कवरिंग लेटर होतं त्याच्या व्यतिरिक्त सेन्सेटिव्ह मटेरियल मी पब्लिक डोमेनमध्ये आणलं नाही पण त्याचवेळी सिक्रसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला संध्याकाळी ही सगळी कागदपत्रं ट्रान्स्क्रिप्टची जी मी केंद्रीय गृह सचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली त्यामुळे चौकशी झाली पाहिजे तर ती त्यांची झाली पाहिजे कारण पत्रकारांना हे जर पोलीस मानतात की सिक्रेट डॉक्युमेंट होते तर मग ते मंत्री नवाब मलिकांना प्रेसला देण्याचा अधिकार होता का ते त्यांनी दिले आहेत प्रेसला आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांनी दिले आहेत आपल्याजवळ देखील त्याची माहिती आहे त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही हे काळे कारमामे मी बाहेर काढतच राहणार आहे या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका अतिशय जबाबदार नागरिकासारखं सगळं संवेदनशील मटेरियल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता ते पब्लिक डोमेनमध्ये न आणता ते मी कॉम्पिटंट अथॉरिटीला दिलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही चौकशी वगैरे करण्याचा किंवा स्टेटमेंट नोंदवण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी झालाय सरकारला यातन काही हाती लागणार नाही या माध्यमातन त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनुसूबे पुरे होऊ शकणार नाहीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी सगळी कागदपत्र प्रसिद्धीच्या झोतात न आणता संबंधित तपास यंत्रणांना दिली ही कागदपत्र बाहेर कशी गेली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता मी जे काही कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवली ती कागदपत्रं मंत्री नवाब मलिकांनी माध्यमांसमोर आणली आणि पत्रकारांना देखील दिली असा बॉम्ब फडणवीसांनी टाकला आता मलिक अटकेत आहेत यावर राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया येते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे गृहमंत्रीही राष्ट्रवादीचे आहेत गृहमंत्री यावर काही बोलतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे आता नवाब मलिकांचं यात नाव आल्यामुळे नवाब मलिकांची याविषयी चौकशी होते का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे या एकूणच प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा